मनसेने दावा केला किंवा ते दावा करेल यावर काही बोलायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत मनसेला वणी विधानसभा देणार नाही. वणी सारखी विधानसभा ह्या भाजपच्या बालेकिल्ल्या आहेत. दोन टर्म भाजपात विजयी झालाय. लोकसभेला वणीत मतदान कमी मिळाले याचा अर्थ मनसेला ती सीट सोडावं असा तो विषय नाही. मनसेसोबत आमची युती नाही. राज ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. पाठिंब्याचा काही फायदा झालेला नाही. मनसेला विधानसभा मिळणार नाही. वरिष्ठांना आम्ही सविस्तर पटवून देऊ. मनसेनं दावा केला किंवा ते दावा करल याच्याबद्दल बोलायचं नाही. पण कोणत्याही परिस्थितीत मनसेला वणी विधानसभेची सीट देणार नाही. वणी सारथी विधानसभा भाजपचा बालेकिल्ला आहे. मागच्या दोन टर्ममध्ये सतत भाजपचा विजय झाला आहे प्रचंड मताने. फक्त यावेळी लोकसभेत विधानसभेत आमचा पराभव नाही झाला. लोकसभेत आम्ही मागे पडलो. वणी विधानसभेत लोकसभेला आम्हाला मतं कमी भेटले. याचा अर्थ मनसेला ती सीट सोडावं असा तर विषय नाही. शेवटी मनसेसोबत आमची युती नाही. आदरणीय राजसाहेब ठाकरे प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाशी पाठिंबा जाहीर केला. परंतु त्या पाठिंब्याचंही प्रत्यक्षात सालपर्यंत ते पाठिंबा वणीमध्ये स्टेजपुरतं राहिलं. साली पाठिंबा तर उतरला नाही. आमचा विरोध 100% राहील आणि मनसेला वणी विधानसभा मिळणार नाही. वरिष्ठांना आमची भूमिका वणीच्या संदर्भात पुन्हा पटवून देऊ. आमचे वरिष्ठ नेते निश्चितपणे याचा विचार करते आणि वरिष्ठ नेत्याशी या संदर्भात आमची चर्चा झाली आहे. वणी विधानसभा भाजपशिवाय दुसरा कोणी लढणार नाही. प्रतिभा ताईल शब्द त्यांना विशेष समज नाही. खरं तर संदीपजी दुर्जे आमचे स्नेही आर्णीचे आमदार संदीप दुर्जे सांगितलं की बाडोदारांनी केले विचारसमा जात पावं मी माझी मुच्छी चाडते. परंतु लीड भेटली तर मुच्छी चाडतो किंवा रस्ते बोलले नाही. त्याने बाडोदारांनी 2.5 वर्षात सत्तेच्या उद्धवजी साहेब मुख्यमंत्री असताना 47 वर्षात 1 रुपयाचा विचारसमा आणि दिला नाही. माझ्या वणीसारख्या विधानसभेत त्यांचं स्वतःचं प्रॉपर एरिया असू नये प्रॉपर जाव असू नये तिथेही 2.5 वर्षात 2.5 तोटीसुद्धा निधी दिला नाही. फक्त 1 तोटी निधी दिला. एवढा विचार त्यांचा ताई नजूर असताना त्याने विचारसमा आत्मा मुच्छी चाडतो म्हटले संदीप दुर्वे त्याच्यात काय विचारसमा नाहीच ना. लीड भेटली मुच्छी चाडतो असे बोललेच नाही. आणि प्रतिभा ताईचं ते आरोप आहे की आता भाजपच्या नेत्यांनी पडद्यामधून मदत केली. एक तरी नाव त्याने जाहीर सांगावं. एक तरी नाव पुराव्यानिशी मी आज सगळ्यांना तुम्हाला आश्वस्त करतो तुमच्या माध्यमातून किती मोठं असलं तरी 24 तासात त्यांच्या माथाला उठे धरू. त्यांचे दिवेंद्रपती आदरणीय सुरेश पूर्व बाडोबा धरू त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. भाजपचे नेते संजय रेड्डी आमचे मित्र आहे. नगराध्यक्ष संजय रेड्डी आणि माजी आमदार विश्वानंतर स्टेजवर बसले होते. स्टेजवर बसले सर्व पुढे आरोप आम्हाला मदत केली हे बोलले. तुम्हाच्या भविष्यावर प्रश्नचिन्हात होऊ नये. तुला तर विश्वास तर प्रश्नचिन्हात होऊ नये. ती धानोत्तर परिवारांची सवय आहे. म्हणून मी तुमच्या माध्यमातून प्रतिभाताईंना एवढं सांगतो की त्यांनी नावं द्यावं पुरावं द्यावा. कितीही मोठं असलं तरी आम्ही अशा माणसं दद्दार माणसं आमच्या पाठीत आम्ही ठेवत नाही.